पुस्तकाची पान नंबर 3 वरील माझ्या या ओटीवर ही कविता शिकणार आहोत. या कवितेतून आपल्या परिसरातील विविध पक्ष्यांची ओळख होणार आहे. चिमणी, कावळा, कोला, पारवा म्हणजेच कबूतर, मैना, साळुंकी, पोपट, मोर, लांडोर, कोकिळ आणि बुलबुल असे तुमच्या अवतीभोवती असणारे सारे पक्षी तुमच्या घरासमोरील अंगणात येतात किंवा घराच्या ओटीवर येतात, पाण्याच्या हौदावर येतात, तसे घराजवळील बागेत येतात आणि काय काय गंमत करतात याचे सुंदर वर्णन माझ्या या ओटीवर या कवितेतून आपण ऐकूया. चला तर मग ऐकू गाऊ आनंदे. Oh,